ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कृष्णा नदी दूषित झाल्याने नदीलगतच्या गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. कृष्णा नदीत सांगली मिरज येथील सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याने नदी दूषित झाली असून कृष्णा नदी लगतच्या शिरो तालुक्यातील अर्जुनवाड, घालवाड, कुटवाड, कनवाड, हसूर, शिर्टी येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गावामधील नागरिकांना कावीळ सारखा आजार उद्भवत आहे. पंचगंगा नदी पाठोपाठ आता कृष्णा नदी ही प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. जयसिंगपूर औद्योगिक वसाहत सांगली मिरज महापालिकेचे सांडपाणी मैला थेट कृष्णा नदीमध्ये सोडण्यात येत असल्याने येथील म्हैसाळा बंधारे येथे गेल्या अनेक दिवसापासून पाणी अडवल्याने कृष्णा नदी प्रदूषित झाली आहे. म्हैसाळा बंधारा येथे म्हैसाळा जल उपसा सिंचन प्रकल्पासाठी मिरज पूर्व भागासह सांगोला या भागात कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येत असून या ठिकाणी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी म्हैसाळा बंधारा येथे गेल्या अनेक दिवसापासून पाणी अडवण्यात आलेले आहे. दूषित पाण्यामुळे म्हैसाळा बंधारा परिसरामध्ये 2 ते 3 किलोमीटर अंतर जलपर्णी पसरली असून कृष्णा नदीतील पाणी दूषित होत आहे. याचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदी काठ लगतच्या गावातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. नुकताच हसूर तालुका शिरोळ येथे कावीळ सदृश आजार झालेल्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिल्हा आरोग्य प्रशासन व तालुका पंचायत समिती आरोग्य प्रशासनाने संबंधित गावामध्ये जनजागृती करून पाणी उकळून पिणे तसेच ग्रामपंचायत प्रशासनास सूचना देणे आवश्यक होतं, मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. एकंदरीत पंचगंगा नदी काठस गावाप्रमाणे आता कृष्णा नदीकाठच्या गावामध्येही दूषित पाण्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. महानगर न्यूजसाठी इजाज खान पठाण, कनवाड.